राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. दिवाळीनंतर या विधानसभा निवडणुका होतील अशी माहिती सध्या तरी समोर आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. घड्याळ चिन्हाबाबत निर्णय द्या, विधानसभा निवडणुकीआधी निर्णय द्या, अशा प्रकारची मागणी जी आहे, अशा प्रकारची विनंती जी आहे, ती शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये केली जाते. आणि त्यामुळे त्यांनी असं आपल्या विनंतीमध्ये म्हटलेलं आहे की जो घड्याळ चिन्ह आहे त्याबाबतचा निर्णय जो आहे तो तातडीनं घेतला जावा. घड्याळ चिन्हाबाबतचा निर्णय जर का तातडीनं होणार नसेल तर घड्याळ चिन्ह फ्रीज केलं जावं, कारण की याचा फायदा जो आहे तो कोणत्या तरी एकाच गटाला होऊ नये, अशा प्रकारची विनंती शरद पवार यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे, किंवा तातडीनं सुनावणी यावर होते का हे पाहावं लागणार आहे. परंतु आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या जो गट आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलेलं होतं. सोबतच तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हही त्यांना दिलेलं होतं. आणि याच चिन्हावर शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली होती. या चिन्हावर त्यांनी आपले 8 खासदार देखील निवडून आणलेले होते. आणि त्याच्या उलट घड्याळ चिन्ह असूनही अजित पवार यांना मात्र 1 खासदारच निवडून आणता आलेला होता. आणि आता विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्या आत्ता ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा निर्णय जो आहे तो घड्याळ चिन्हावर झालेला नाहीये. आणि त्यामुळे कुठेतरी घड्याळ चिन्हावर लवकरात लवकर निर्णय द्या, अशा प्रकारची मागणी शरद पवार गटाकडून केली जाते. सध्या शरद पवार यांच्याकडे तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह आहे. आणि हेच चिन्ह त्यांना आगामी म्हणजे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचे कोणतेही निर्देश येत नाहीत, कोणत्याही प्रकारचा निर्णय जो आहे तो घड्याळ चिन्हावर येत नाही, तोपर्यंत शरद पवार यांना या पुढे ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसावर घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी शरद पवार यांनी अशा प्रकारची विनंती केली असं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार का किंवा यावर सुनावणी होणार का हे पाहावं लागणार आहे. पण मागचे काही दिवस जर का आपण पाहिले तर तारीख पे तारीख मिळते. या जे संपूर्ण प्रकरण आहे जे फूट पडली आहे राष्ट्रवादीमध्ये त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाही आहे. आणि तारीख पे तारीख मिळते, मागचे काही आठवडे आपण बघतोय तर यावर कोणत्याही प्रकारची सुनावणी झालेली नाही आहे. आणि म्हणूनच या संदर्भात शरद पवार गटाकडून ही विनंती केली गेली असावी. आणि जेव्हा हे राष्ट्रवादीमध्ये बंड झालं तेव्हा आपण पाहिलं तर 43 आमदार जे आहेत ते अजित पवारांसोबत गेले, 14 आमदारांसोबत शरद पवार हे सध्या शरद पवार गट जो आहे तो आहे. आणि त्याच ह्याच्यावर आता ही विधानसभा निवडणूक ते लढवणार आहेत. आणि ते आता कोणत्या म्हणजे ज्या पद्धतीचं हे जेव्हा ही बंड झालेली होती त्या बंडामध्ये जेव्हा संख्याबळाच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह जे आहे ते अजित पवारांना देण्यात आलेलं होतं. सर्वप्रथम निवडणूक आयोगाने संख्याबळाच्या जोरावर हा पक्ष अजित पवारांचा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा हा निर्णय जो आहे तो कायम ठेवलेला होता. आणि त्यानंतर दोन्ही पक्ष म्हणजे अजित पवार गट असेल किंवा मग शरद पवार गट असेल हे दोघंही एकमेकांविरोधात यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या. त्या संपूर्ण प्रकरणावर अजूनही सुनावणी सुरू आहे. आणि त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय घेणार का किंवा मग कोणत्या प्रकारचा निर्णय जो आहे घड्याळ चिन्हाबाबत तो समोर येतो हे पाहावं लागणार आहे.